एका बालकामुळे थांबलाय 10 महिन्यापासून सुरू असलेले युद्ध. असा कसा झाला चमत्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इस्रायल आणि हवासमध्ये गेल्या 10 महिन्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. त्यात आतापर्यंत दोन्ही बाजूचे मिळून 40,000 जास्त लोकांनी आपला जीव गमावलाय. जगाचे टेन्शन वाढवणारे युद्ध थांबवण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या देखील निष्फळ ठरले आहेत. मात्र आता दोन्ही बाजूंनी 3 दिवसांसाठी युद्ध थांबवण्याचा निर्णय झालेला आहे. एका 10 महिन्याच्या मुलाला पोलिओ झाल्याचे निदान झाल्यानंतर संपूर्ण गाझापट्टीमध्ये पोलिओ लसीकरणासाठी युद्ध थांबवण्यात आलेलं आहे. गेल्या 10 महिन्यापासून सुरू असलेले हे युद्ध एका 10 महिन्याच्या मुलामुळे तात्पुरते काविना पण थांबलं गेलं आहे. अब्दुल रहमान याला टाइप 2 पोलिओ विषाणूच्या संसर्गामुळे तो अपंग झाला. 23 ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO याची खात्री पटवली. 25 वर्षांनंतर गाझामध्ये पोलिओचा हा पहिला रुग्ण आढळला गेला. त्यामुळे आता WHOनेच या भागात पोलिओ लसीकरण मोहीम राबवावी लागणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यासाठी युद्ध थांबवणे आवश्यक असल्याचं देखील WHOनं म्हटलेलं आहे. गाझामध्ये 3 वेगवेगळ्या विभागामध्ये मोहीम राबवण्यात येणार आहे. मध्य गाझा येथून मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दक्षिण गाझा आणि उत्तर गाझामध्ये लसीकरण करण्यात येईल. गरज भासल्यास 4th दिवशी देखील युद्धविराम देण्याबाबत इस्रायल आणि हमासमध्ये करार झालेला आहे. 6,50,000 बालकांना 3 दिवसांमध्ये लस देण्यात येणार आहे. रविवारपासूनच लसीकरणास सुरुवात होणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राबवणार मोहीम. 12.5 लाख तोंडावाटे देणाऱ्या पोलिओ लसीचे डोस पाठवण्यात आलेले आहेत. 2,000 आरोग्य सेवकांची मदत घेण्यात येणार आहे. 7 ऑक्टोबर 2023 युद्ध सुरू झाले होते. 23 लाख नागरिक आतापर्यंत विस्थापित झाले आहेत. या छोट्याशा चमुकल्यामुळे थोडा वेळ काविना पण मात्र युद्ध थांबलं गेलेलं आहे. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या SS Sports या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.